इंदूरमध्ये सुद्धा एका दोन मजली इमारतीला आग लागली. यामध्ये 7 जणांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झालाय. इंदूरमधली आगीची ही घटना आणि इथे सुद्धा एका रहिवाशी इमारतीला आग लागली आहे. अतिशय मोठं असं अग्नितांडव ज्यामध्ये 7 जणांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झालाय. या इमारतीच्या खाली उभ्या असलेल्या गाड्या सुद्धा कशा पद्धतीनं जळून खाक झाल्यात आपल्याला दिसतंय. मात्र इंदूरमध्ये एका रहिवाशी इमारतीला लागलेली ही आग. करीबन 2:30 बजे की बात है, चिल्लाने की आवाज़ आई जोर से और सामने एक लेडीज थी ऊपर, वो चिल्ला के आवाज़ दे रही थी, आग लग गई. तो हम तुरंत भागे, आस पड़ोस वाले सो रहे थे, उनको जानकारी नहीं थी कि क्या हो गया हादसा. तब तक चिल्ला चोट हुई, वो लोग इकट्ठे हुए, फिर पानी की बाल्टियाँ ले लेके भागे लोग. अब चूंकि अंदर इलेक्ट्रिक सप्लाई चालू थी, रिस्क था, अंदर जा नहीं सकते थे और अगर पानी डालते तो करंट फेंकने का भी खतरा था. हमने फायर ब्रिगेड को फ़ोन लगाया लेकिन फायर ब्रिगेड का भी लचर रवैया रहा. कम से कम एक घंटे बाद फायर ब्रिगेड आई है, अगर वो समय पे पहुंच जाती तो बहुत लोगों की जान बच जाती. हमने यहाँ से 5 करे थे, फिर अभी हॉस्पिटल से जो जानकारी ली है उसमें 2 की ओर शिनाख्त होना बाकी है, तो अभी 7 की जानकारी मिली है अभी तुरंत में. और हाँ, वो 5 की शिनाख्त हुई है, इसमें 2 की शिनाख्त होना बाकी है. इसमें कितने महिला कितने पुरुष हैं सर जिनकी डेथ हो गई? 2 महिला हैं और 5 पुरुष. पुढची बातमी, घरगुती सिलेंडरच्या दरामध्ये वाढ झाली आहे. सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली असून आता मुंबईमध्ये सिलेंडरचा दर 1000 रुपये असणार आहे. आजपासून सिलेंडरचे वाढीव दर लागू करण्यात आलेत. सिलेंडरच्या दरामध्ये 50 रुपयांची वाढ झाली आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये आता घरगुती सिलेंडरचा दर असणार आहे 1000 रुपये. सिलेंडरचे दर पुन्हा एकदा वाढलेत आणि नवे दर आजपासून लागू होत आहेत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. प्रशांत, आता घरगुती सिलेंडरच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे, काय त्यामागचं कारण? बरोबर आहे, ज्या पद्धतीने इंधनाचे दर वाढत आहे, एकीकडे युक्रेन आणि रशियाचं जे युद्ध सुरू आहे त्याचे परिणाम संपूर्ण इंधन उद्योगावरती होत आहे आणि त्याचाच एक मोठा परिणाम आता सिलेंडरच्या दरावरती झाला. गेल्याच महिन्या म्हणजे 2 आठवड्यामध्ये, जर 2 आठवड्यापूर्वी जे कमर्शियल व्यावसायिक सिलेंडर असतात त्याचे दर 1000 रुपयाच्या पुढे गेले होते आणि साधारणतः गेल्या महिन्यात जवळपास 250 रुपये एकाच वेळी वाढले होते. त्यानंतर आता आज जर बघितलं तर जवळपास 50 रुपये हे घरगुती सिलेंडर जे आहे त्याचे दर वाढलेले आहे. नंतर 1000 रुपयाचा टप्पा आता त्या सिलेंडरनी पार केलेला आहे. दिवसेंदिवस महागाई ज्या पद्धतीनं वाढत आहे त्याचाही एक मोठा परिणाम असं म्हणावं लागेल. देशामध्ये ज्या पद्धतीनं महागाईचे दर महागाई वाढलेली आहे त्याचा एक मोठा परिणाम सिलेंडरवरती झालेला आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य गृहिणीचं घरगुती जे बजेट असं आहे ते देखील कोलमडलेलं आहे. यामुळे आता या संदर्भात ज्या पद्धतीने यापूर्वी स्पष्ट केलं होतं केंद्र सरकारने की आम्ही घरगुती सिलेंडरचे दर वाढू देणार नाही, पण आता ज्या पद्धतीनं कालच आज ज्या पद्धतीनं निर्णय घेतला इंधन कंपन्यांनी आणि LPG सिलेंडर जे आहे त्याचे 50 रुपये वाढवले, यावरती आता केंद्र सरकार काय निर्णय घेतो हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. जी प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र यामुळे कात्री बसणार आहे, कारण महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. एकीकडे पेट्रोल डिझेल CNGचे दर वाढलेले असताना घरगुती सिलेंडरचे दर सुद्धा 50 रुपयांनी वाढलेत. मुंबईमध्ये आजपासून सिलेंडरचा दर असणार आहे 1000 रुपये.